तिकडे शहांनी हुलकावणी दिली इकडे शिंदे अस्वस्थ झाले शिंदेचं पद राहणार की जाणार फडणवीसांचं पानही हले ना कारण रिमोट कंट्रोल शहांच्या हाती हायकमांड शिंदेना व्हेंटिलेटरवर ठेवून तो निर्णय येताच बाजूला करणार नेमकं का घडलंय काय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा नागपूर दौरा रद्द अस्वस्थता वाढली अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीनं मुख्यमंत्री बदलाच्या पूर्ण पूर्णविराम लावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता मात्र ऐनवेळी अमित शहा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्यानं या प्रयत्नांना तरी खीळ बसली आहे त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणखी काही काळ अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा अजित पवार यांच्या निमित्तानं दिले जाणारे राजकीय भूकंपाचे इशारे या, इशा या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले एकनाथ शिंदे यांनी थेट साताऱ्यातील गावी मुक्काम ठोकल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली सुट्टीवर गेलेले मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातून थेट नागपूर गाठत अमित शहाची भेट घेणार होते शहा शिंदे आणि फडणवीस अशीही भेट होणार होती या बैठकीत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासह राजकीय समीकरणांबाबत काही खुलासा शिंदे करून घेऊ शकले असते मात्र शहांचा दौराच रद्द झाल्यानं आता ही शक्यताही लांबणीवर पडली आहे अमित शहांचा दौरा अचानक रद्द झाल्यावरून तर्कवितर्क लढवले गेले शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांच्या निधनामुळे दौरा नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू होणार असल्याची सूचना बुधवारी सायंकाळी पाठवण्यात आली आणि त्यानंतर गुरुवारी नऊच्या सुमारास हा दौरा रद्द करण्यात आला अशा सूचना दिल्या आता बादल यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला त्यामुळे नागपुरातील उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी टाळण्याच्या चर्चा होत्या मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही कामं पूर्ण करायची असल्यानं अमित शहा दिवसभर दिल्लीमध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानीच होते शिवाय नागपूरचा दौरा त्यांच्या यादीत अंतिम करण्यात आला नव्हता असा दावाही सूत्रांनी केला भाजपचे सर्व लक्ष सध्या कर्नाटककडे केंद्रित असल्यामुळे महाराष्ट्रातील विषयावर सध्या तरी समर्पक उत्तर नाही त्यामुळे नागपूरमधील बैठकीनं काही ठोस निष्पन्न होण्याची शक्यता गृहित धरून स्थिती जैसे थे ठेवण्याचा पर्याय भाजप पर श्रेष्ठींनी स्वीकारला पण त्यामुळं गटातील धाकधूक आणि अस्वस्थता मात्र वाढलेली आहे अमित शहा यांचा दौरा असा रद्द झाल्यानं हायकमांड शिंदेना व्हेंटिलेटरवर ठेवून आहे का असाच प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतंय तुमचंही मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा